क्लास सिक्स प्रैक्टिस सेट इलेवन मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहतोय आपण. आपल्याला क्वेश्चन दिला आहे व्हाट फ्रॅक्शन टू द पॉइंट ए अँड बी शो. तर तुम्हाला ए पॉइंट आणि बी पॉइंट हा कोणता फ्रॅक्शन नंबर शो करतोय हे नंबर लाईनवर तुम्हाला सांगायचे. तर बघा नंबर लाईनवर कसं असतं, झिरो ते वन हा एक युनिट असतो, ओके एक एकक. आता ह्या झिरो ते वन या युनिटमध्ये टोटल पार्ट किती आहेत, एक दोन तीन चार पाच सहा. या सहा पार्ट वरून खालचा डिनॉमिनेटर जो असतो तो ठरवला जातो. ओके जर हे एक दोन तीन चार पाच सहा पार्ट असतील तर प्रत्येक नंबरच्या डिनॉमिनेटर मध्ये येणारा अंक हा सिक्स असेल. हे बघा इथे पण सिक्स आहे, इथे वन बाय सिक्स, इथे टू बाय सिक्स, इथे थ्री बाय सिक्स, इथे फोर बाय सिक्स आणि या ठिकाणी येणार आहे फाईव्ह बाय सिक्स. ओके तर या ठिकाणी तुमचा आन्सर असणार आहे फाईव्ह डिवायडेड बाय सिक्स. आपल्याला फक्त बॉक्स मधले आन्सर लिहायचे. हा वन बाय सिक्स अगोदरच होता ऑलरेडी इथे. आणि बी ची व्हॅल्यू जी आहे ती पण इथे लिहायची. तर लक्षात ठेवा डिनॉमिनेटर हा तुमचा सिक्स येणार आहे नेहमी, फक्त नंबर जे चेंज होणार आहे तो न्यूमरेटर मधला. आणि न्यूमरेटरचा जो नंबर आहे तो झिरो पासून मोजायचा आहे तुम्हाला, वन टू थ्री फोर फाईव्ह. इथं फाईव्ह बाय सिक्स येणार, इथं सिक्स बाय सिक्स म्हणजे ह्याला गाठागाठी केलं तर आन्सर वनच येणार आहे. नंतर सेव्हन बाय सिक्स, सिक्स बाय सिक्स, एट बाय सिक्स, सिक्स सेव्हन एट नाईन आणि ह्या ठिकाणी येणार आहे तुमचं टेन बाय सिक्स. ओके हा इलेव्हन बाय सिक्स आणि हा ऑलरेडी तुम्हाला शो केलाय की ट्वेल्व बाय सिक्स आहे. तर सेकंड नंबरचा डायग्राम दिली तुम्हाला, नंबर लाईन सेकंड मध्ये दिले तुम्हाला झिरो पासून वन पर्यंत. आता बघा इथं लक्ष द्या की पार्ट किती केले, झिरो आणि वन हा एक युनिट झाला तुमचा. आणि ह्या एक युनिट मध्ये पार्ट केले तर वन टू थ्री फोर फाईव्ह पार्ट केले. ओके तर पाच पार्ट केले असतील तर डिनॉमिनेटर मध्ये तुमच्या पाच येणार आहे. आणि झिरो पासून हा नंबर पहिला असेल वन बाय फाईव्ह, हा टू बाय फाईव्ह, हा थ्री बाय फाईव्ह आणि हा फोर बाय फाईव्ह आणि हा फाईव्ह बाय फाईव्ह तुम्हाला दिलाय ऑलरेडी. ओके तर याला कट केलं तर वनच येणार आहे. ओके तर या ठिकाणी येणार आहे आन्सर तुमचं थ्री अपॉन फाईव्ह, फोर फाईव्ह, फाईव्ह सिक्स, या ठिकाणी येणार आहे तुमचं सेव्हन अपॉन फाईव्ह. ओके या प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायची आहे. त्याच्यानंतरची डायग्राम नंबर आपल्याला नंबर लाईन थर्ड मध्ये दिले तुम्हाला. हे बघा झिरो पासून वन पर्यंत एकूण पार्ट किती आहेत हेच बघायचंय. आणि जेवढे पार्ट असतील तेवढा नंबर डिनॉमिनेटर मध्ये येणार. ओके तर बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एकूण सात पार्ट आहे म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये सात येणार पक्क. त्याच्यानंतर हा जो आहे पहिला हा असेल वन बाय सेव्हन, हा असेल टू बाय सेव्हन, हा असेल तुमचा थ्री बाय सेव्हन आणि हा फोर बाय सेव्हन, फाईव्ह बाय सेव्हन, सिक्स बाय सेव्हन आणि या ठिकाणी तुमचं येणार आहे सेव्हन बाय सेव्हन म्हणजे कट होऊन फक्त वन राहतं. हे बघा वर आणि खाली नंबर सारखा असेल तर याची व्हॅल्यू डिव्हिजन मध्ये एकच येते. त्याच्यानंतर हा एट बाय सेव्हन, नाईन बाय सेव्हन, सेव्हन एट नाईन आणि ह्या ठिकाणी येणार आहे तुमचं टेन डिवायडेड बाय सेव्हन. ओके या प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. फक्त एक लक्षात ठेवा की झिरो पासून वन पर्यंत जेवढे पार्ट बनतील तेवढा नंबर तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये असेल आणि वरचा जो नंबर आहे तो तुम्हाला झिरो पासून काउंट करायचा आहे, वन, वन बाय फाईव्ह, टू बाय फाईव्ह, थ्री बाय फाईव्ह, फोर बाय फाईव्ह आणि फाईव्ह बाय फाईव्ह. ओके अशा प्रकारे तुम्हाला काउंट करत जायचे, तुम्हाला इथली सुद्धा व्हॅल्यू काढता येईल. आता ही जी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर बघा हा क्वेश्चन मध्ये नाहीये, मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगतोय. तर बघा डिनॉमिनेटर मध्ये पाच येणार हे तर फिक्स आहे, मग वरचा नंबर आहे तो इथून मोजायचा आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेव्हन. तर या ठिकाणी येणार आहे तुमचं इलेव्हन बाय फाईव्ह आणि हा जो नंबर आहे टू या ठिकाणी टेन बाय फाईव्ह येणार आहे आणि फाईव्ह वनचा फाईव्ह, फाईव्ह टूचा टेन, तर आन्सर तुमचं टू येणार आहे. ओके अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे.